नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपणास माहितीच आहे की महाराष्ट्र शासनातर्फे आपले सरकार आणि महाडीबीटी या अंतर्गत स्कॉलरशिप दिली जाते. जे विद्यार्थी वेगवेगळ्या जाती संवर्गामधून येतात, जसे की SC, ST, त्यानंतर आपण म्हणतो EWS, SCBC, ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लागू होते अशा विद्यार्थ्यांसाठींचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपणास माहितीच आहे की आपण एक असा विशिष्ट फॉर्म भरतो आणि या फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला जी काही स्कॉलरशिप आहे ती मिळत असते. तर या स्कॉलरशिप संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या संदर्भात काही प्रश्न आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की महाराष्ट्र राज्य या शासना किंवा महाराष्ट्र शासनामार्फत विद्यार्थ्यांना विशिष्ट अशा प्रकारची स्कॉलरशिप दिली जाते. आणि या स्कॉलरशिपसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज तुम्ही कसे कराल, कोणत्या वेबसाईटवर जाल, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, या सर्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर बघूयात आपण हा व्हिडिओ. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठीची महाडीबीटी स्कॉलरशिपची फॉर्मची लिंक कधी सुरू होणार आहे? महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म कधीपासून भरावे लागणार आहेत? महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म कसा आणि कोठे भरणार, हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर माझी सर्व विद्यार्थी बंधूंना आणि भगिनींना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. जरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून प्रश्न विचारू शकता. माझी सर्व विद्यार्थी बंधूंना विनंती आहे, जर तुम्ही अजूनही माझं हे अकॅडमिक यूट्यूब नावाचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज अशा प्रकारचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. त्यानंतर तिथं जो बेल आयकॉन दिसतो आहे सुद्धा तोसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची माहिती आपोआप मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत, तुमच्या मनामध्ये काय शंका आहेत, या सर्व शंकांची माहिती मी या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तो पहिला प्रश्न आहे, शैक्षणिक वर्ष 2021-22 साठीची महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्मची लिंक कधी सुरू होणार आहे? अजूनही या लिंकबद्दल मुलांच्या मनामध्ये खूप शंका आहेत. कधी सुरू होणार आहे, सुरू झाली का, सुरू होणार आहे का नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म कधीपासून भरावे लागणार आणि फॉर्मची भरण्याची प्रोसिजर काय असेल, कधीपासून भरावं लागेल, या सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे. तसेच महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म कसा आणि कोठे भरावा लागणार, कोणती वेबसाईट आहे, कसा भरावा लागेल, स्वतःला भरता येईल का, कॅफेमध्ये जाऊन भरावं लागेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, फॉर्म भरत असताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. बऱ्याच वेळा आपण फॉर्म भरायला जातो आणि आपल्याला कळतं की फॉर्म भरण्यासाठी काही कागदपत्रं आवश्यक आहेत आणि आपल्याकडे ती कागदपत्रे नसतात, त्यावेळेस आपली खूप धावपळ होते. हे सर्व टाळण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण काय आहे ते. माझी सर्व विद्यार्थी बंधूंना आणि भगिनींना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघूयात आपण काय आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला महाडीबीटी फॉर्म भरायचा असेल तर काय अडचण आहे किंवा कोणते कागदपत्र लागतील, त्या अगोदर आपण बघणार आहोत की महाडीबीटी फॉर्मची लिंक सुरू झालेली आहे का नाही. विद्यार्थी मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत स्कॉलरशिप मिळण्यासाठी जी जी महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे महाडीबीटी किंवा आपले सरकार यामार्फत एक विशिष्ट तारखेला ही लिंक सुरू होते, परंतु अजूनही लिंक सुरू झालेली नाही. परंतु लवकरच म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ही लिंक सुरू होते आणि आपणा सर्वांना आपले स्कॉलरशिपचे फॉर्म भरावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, याची नोंद घ्या, अजूनही महाडीबीटी फॉर्म भरण्याची लिंक सुरू झालेली नाही. आणि त्यामुळेच मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे की पहिला जो प्रश्न आहे आपला, शैक्षणिक वर्ष 2021-22 साठीची महाडीबीटी स्कॉलरशिपची फॉर्म भरण्याची लिंक सुरू झालेली अजूनही नाही, पण लवकरच साधारणपणे डिसेंबरमध्ये ही लिंक सुरू होणार आहे. त्यानंतर
हा जो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे काही विशिष्ट तारीख दिलेली असेल त्या तारखेला जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघूयात, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे ज्यावेळेस लिंक सुरू होईल त्यावेळेस तुमच्याकडे सर्व कागदपत्र असावीत म्हणून हा व्हिडिओ मी ॲडव्हान्समध्ये बनवत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत। पहिलं जे आहे ते तुम्हाला लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट प्रोव्हाइडेड बाय द तहसीलदार। तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, तहसील कार्यालयातून तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला घेणं गरजेचं आहे, नसेल घेतला तर लवकरात लवकर घेऊन ठेवा। महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिपची लिंक कधीही म्हणजे साधारणपणे डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे, त्याच्या अगोदर तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे। पहिली रिक्वायरमेंट आहे उत्पन्नाचा दाखला। दुसरं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे तुमचं जे काय कास्ट सर्टिफिकेट आहे जर नसेल तर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा काढून घ्या जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी अडचण येणार नाही। तिसरी गोष्ट आहे मार्कशीट ऑफ लास्ट अपियर्ड एक्झाम। मागच्या वर्षी तुम्ही जी काय परीक्षा देऊन नवीन यावर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली शेवटची मार्कशीट म्हणजे तुम्ही जी काही शेवटची परीक्षा दिली ती मागच्या वेळी जी परीक्षा होती, समजा तुम्ही ट्वेल्थ असेल, एफ वाय बी कॉम असेल, एस वाय बी कॉम असेल, जे काही तुमचे क्लासेस असतील ती मार्कशीट तुम्हाला इथं लागणार आहे। मार्कशीट ऑफ लास्ट अपियर्ड एक्झामिनेशन, तुमची जी शेवटची म्हणजे मागच्या वर्षीची परीक्षा होती त्याचं तुम्हाला मार्कशीट लागणार गरजेचं आहे असणार आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं जे काही आधार कार्ड आहे आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे। त्यानंतर तुमचं नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे आणि त्या अकाउंटची पासबुकची झेरॉक्स तुमच्याकडे असली पाहिजे, ही एक रिक्वायरमेंट आहे। त्यानंतर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचं डोमिसाईल आहात तुम्ही, महाराष्ट्राचे रहिवासी आहात, मागच्या 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रात राहताय, याचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या। त्यानंतर तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ असणंसुद्धा गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचा मोबाईल नंबर जो चालू आहे तुमचाच द्या विशेषतः, तो मोबाईल नंबरसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हे होते डॉक्युमेंट्स जे तुम्हाला डीबीटीचा महा डीबीटीचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहेत। मी अजूनही काय गोष्टी क्लिअर करतो आहे, अजूनही महा डीबीटीची फॉर्म भरण्याची लिंक ओपन झालेली नाही, परंतु लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला अडचणी येऊ नयेत, कोणते कागदपत्र लागतात, काय प्रोसिजर आहे, कुठे जाऊन फॉर्म भरायचा आहे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला द्यायची होती म्हणून हा मी व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून तुमचा पुढचा वेळ वाचेल। आणि आणखी एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगायची आहे, कोण अर्ज करू शकतील, ज्यांनी मागच्या वर्षी अर्ज केला होता तेही यावर्षी अर्ज करू शकतील, ज्यांनी नवीनच प्रवेश घेतलेला आहे एफ वाय बी ए बी कॉम बी एस सी बी ओक या कोर्सेसला त्यांनासुद्धा तुमचा महा डीबीटीचा अर्ज भरता येईल, पण ज्यांनी मागच्या वर्षी फॉर्म भरला होता त्यांनासुद्धा कंटिन्युएशनमध्ये त्यांचा फॉर्म कंटिन्यू करता येऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी महा डीबीटी पोर्टलला जाऊन स्कॉलरशिपचा फॉर्म कधी सुरू होणार आहे, काय प्रोसिजर असणार आहे, त्यानंतर कोणती कागदपत्रे लागणार आहेत या संदर्भात माहिती दिलेली आहे। मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील। मी पुन्हा एकदा क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो, महा डीबीटी पोर्टलची स्कॉलरशिपची 21-22 साठीची लिंक अजून ओपन झालेली नाही, परंतु लवकरच म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ही लिंक ओपन होणार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो।